हॅलो फ्रेंड्स, टुडे स्टार्ट विथ सेवन्थ क्लास सायन्स फोर्थ चॅप्टर न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. न्यूट्रिशन म्हणजे काय? पोषण कशातलं? ॲज अ लिव्हिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग बऱ्याच वेळा आपल्याला शब्द गेला बरोबर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवातील काय, पोषण कशा प्रकारे. ऑल जे काही ॲनिमल्स असतील किंवा प्लांट असतील त्यांच्यात ॲज अ लिव्हिंग थिंग्स ॲज अ राईट ॲज अ त्याच्यातलं काय बघणार आहे आपण? न्यूट्रिशन बघणार आहे. बघा, लेट्स रिकॉल ॲज अ सिक्स स्टँडर्ड से व्हॉट इज मल न्यूट्रिशन. सेकंड, विच आर ऑलवेज टू प्रिव्हेंट मल न्यूट्रिशन. ह्याचं आन्सर तुम्ही सांगायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी आन्सर सांगेन आणि व्हॉट्सअपला मला फोटो काढून पाठवायचा. नेक्स्ट बघा पॉईंट आपला, न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय? पोषण. बघा, सम लाईफ प्रोसेस म्हणजे काय, काही जीवन प्रक्रिया जे आहेत गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे काही ज्या प्रोसेस आहेत शरीरातल्या आपल्या, बरोबर आहे का, त्या काय कंटिन्युअसली चालू आहे, सतत चालू असतात, बरोबर आहे का. कुठल्या? बघा, सबस्टन्स विच आर डायजेस्टेड अँड असायम्युलेटेड. डायजेशन म्हणजे पचन आणि असायम्युलेटेड म्हणजे काय, सात्मीकरण. ह्या ज्या क्रिया आहेत शरीरातल्या त्या काय होते, त्या कंटिन्युअसली चालत असतात, बरोबर आहे का. आणि सबस्टन्स विच आर डायजेस्ट अँड असायम्युलेट. एखादा पदार्थ काय होतो, खाल्ला की डायजेस्ट होतो आणि त्याचं असायम्युलेटेड होतं फॉर ऑप्टेनिंग एनर्जी. त्याच्यामुळे काय प्राप्त होतं आपल्याला, एनर्जी प्राप्त होते अँड फॉर द ग्रोथ. आणि त्याच्यामुळे आपल्याला एनर्जीही मिळते आणि काय होते, ग्रोथही होते अँड हेल्थ फॉर युअर बॉडी. आणि ते बॉडीलाही काय असतं, हेल्दी असतं. हेल्दी म्हणजे काय, हेल्दी म्हणजे काही निरोगी असणं. ते खाल्लेलं जे अन्न आहे, ॲज अ नॉट अ फास्ट फूड, ॲज अ वडापाव वगैरे इज अ फास्ट फूड राईट, कुरकुरे नॉट इज अ हेल्दी फूड. इज अ व्हेजिटेबल्स फ्रूट ॲज अ हेल्दी फूड राईट. ते हेल्दी फूड काय खाल्ल्यावर काय होतं, ते पदार्थ खाल्ल्यानंतर काय होतं, डायजेस्ट होतात, पचन होतं आणि सात्मीकरण होऊन पूर्ण बॉडीला ते पोचवलं जातं. ॲज अ एनर्जी मिळते, त्याच्यामुळे काय ऑप्टेन होतं, आपल्याला एनर्जी मिळते आणि त्याचबरोबर काय होते, आपली ग्रोथही होते आणि हेल्दी ऑफ द युअर बॉडी आणि शरीरही आपलं काय ठेवतं, निरोगी ठेवतं. इज कॉल्ड ॲज फूड स्टफ. ह्याला काय म्हणलं जातं, अन्न पदार्थ म्हणलं जातं, बरोबर आहे का. नेक्स्ट बघा, वी गेट सेव्हरल टाईप ऑफ न्यूट्रियंट. म्हणजे न्यूट्रियंटचे काय सेव्हरल टाईप आहेत फ्रॉम दी फूड स्टफ. फूड स्टफ मध्ये न्यूट्रियंट कॅन बी क्लासिफाईड इन टू टू टाईप्स. न्यूट्रियंट किती टाईप मध्ये डिवाइड केलंय, टू टाईप ऑफ, नेमली मायक्रो. बघा, मायक्रो न्यूट्रियंट आणि मायक्रो न्यूट्रियंट, इथं काय फरक दिसतोय, स्पेलिंग बघा, MACRO आहे आणि इथं काय आहे, MICRO. मायक्रो म्हणजे मोठे आणि मायक्रो म्हणजे लहान आणि एकदम सूक्ष्म झालेलं आहे. ह्याला काय म्हणलं जातं, बहुत पोषक द्रव्य मायक्रो न्यूट्रियंट. आणि मायक्रो न्यूट्रियंट म्हणजे सूक्ष्म पोषण. सूक्ष्म पोषण हे कळेल तुम्हाला नेमकं कशाला म्हटलं जातं, मायक्रो न्यूट्रियंट म्हणजे काय म्हटलं जातं, कुठले फूड स्टफ येतात आणि मायक्रो न्यूट्रियंट कुठले. बघा इथं दिले, न्यूट्रियंट लाईक, आपण सिक्स स्टँडर्डला बघितलंय बरोबर आहे का, न्यूट्रियंट लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. म्हणजे मायक्रो न्यूट्रियंट म्हणजे काय, ह्याची आपल्या शरीराला जास्त गरज आहे, हा, मायक्रो न्यूट्रियंटची. आणि मायक्रो म्हणजे आपल्याला थोड्या प्रमाणात गरज आहे, कळतंय ना हे. मग आपल्या शरीरात सर्वात लार्ज क्वांटिटीमध्ये कशाची गरज आहे, कार्बोहायड्रेट, कार्बोदके, प्रोटीन्स, प्रथिने अँड फॅट. फॅट म्हणजे काय, सिद्ध पदार्थ, बरोबर आहे का. आपण गेल्या वर्षी व्यवस्थित लेक्चर पाहिलेत, आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. हे आपल्याला शरीराला काय पाहिजेत, लार्ज क्वांटिटीमध्ये पाहिजेत. कार्बोहायड्रेट कशात असतं, ऍज अ व्हीट, ज्वार, बाजरी, बरोबर आहे का, ह्याच्यात काय असतं, कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते आपण खाल्लं पाहिजे रोज. नंतर प्रोटीन्स, ॲज अ नॉनव्हेज, ॲज अ फिश, मीट अँड एग वगैरे याच्यात प्रोटीन जास्त असतं. प्लस बदाम, आलेमंड, कॅश्यू नट, काजू, ह्याच्यात सुद्धा काय असतं, प्रोटीन जास्त प्रमाणात असतं. तसेच पालेभाज्या घेतल्या ॲज अ व्हेजिटेबल, व्हेजिटेबलमध्ये सर्वात जास्त प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. आणि फॅट्स, फॅट्स म्हणजे घी आणि ऑइल, हे कशात येतं, फॅट्स
फॅट मध्ये गेल्यावर्षी पाहिले आणि दीज आर मायक्रोन्यूट्रिएंट. ह्यालाच काय म्हणलं जातं? मायक्रोन्यूट्रिएंट. मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये काय काय येतं बघा, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट हे मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये येतं. आता मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. मिनरल्स म्हणजे काय, खनिजे आणि व्हिटॅमिन्स, जे काही व्हिटॅमिन ए बी सी डी ई गेल्या वर्षी पाहिले ते आपल्याला काय पाहिजे, एकदम कमी क्वांटिटी मध्ये हवे आहेत. एज आलेमंड असेल, कॅश्युनट, हे सुद्धा कशात येतात, व्हिटॅमिन्स मध्ये मिळतात. बरोबर आहे का? तर सूर्यापासून मिळणारी प्रकाश किरणे, सनलाइट रेज, बरोबर आहे का, हे जग आपल्याला क्वांटिटी काय पाहिजे, एज अ व्हेरी स्मॉल, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, दे आर अ मायक्रोन्यूट्रिएंट. मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये काय येतं, मिनरल आणि व्हिटॅमिन. मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट. नेक्स्ट बघा, एज अ चार्ट, एज अ येलो, द प्रोसेस ऑफ लिव्हिंग, सॉरी, टेकिंग इन अँड युझिंग फूड विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन. डेफिनेशन आहे लिहायची तुम्ही, काय दिल्या, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन युझिंग फूड, म्हणजे जी काही प्रोसेस आहे ती काय घेतली पाहिजे, शरीरात घेणे, कुठली, जी काही पोषण द्रव्ये आहेत आणि युझिंग फूड, त्याचा वापर करणे, कशाचा, अन्न म्हणून, आणि विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ह्याचा वापर कोण करतं, तर जे काही सजीव आहेत, प्लांट सुद्धा युज करतात, बरोबर आहे का, आणि अॅनिमल सुद्धा युज करतात, कारण जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांना अन्नाची म्हणजे फूडची काय असते, नीड असते, आणि असे आवश्यक असणारे घटक ते शरीरात घेतात, त्याला काय म्हणलं जातं, न्यूट्रिशन म्हणलं जातं. नीड फॉर न्यूट्रिशन म्हणजे कशासाठी गरज आहे न्यूट्रिशनची, बरोबर आहे का, म्हणजे पोषणाची गरज कशासाठी आहे, बघा, टू सप्लाय टू एनर्जी. न्यूट्रिशन काय करतं बघा, आपली जी बॉडी आहे त्याला काय करतं, एनर्जी देतं, आणि एनर्जी आल्यामुळे काय होतं, रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क, त्याच्यामुळं कार्य करण्यास, कुठलंही काम असेल, काम करण्यात काय येईल, एनर्जी येईल. जर तुम्ही आवश्यक असणारं फूडच घेतलं नसेल तर तुम्ही, तुमच्यात तेवढे उत्साही निर्माण होणार नाही, दिवसभर आळशी जाईल आणि कुठल्याही कामात मन लागणार नाही. त्यामुळं योग्य वेळी योग्य आहार घेणं हे काय गरजेचं आहे, आणि व्यवस्थित न्यूट्रिशन साइड बघा. नेक्स्ट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दी बॉडी. न्यूट्रिशन काय करतं, आपल्या बॉडीची ग्रोथ करतं, तसेच बॉडीचा, आपल्या शरीराचा विकास करतं, ऑफ दी बॉडी, बरोबर आहे का. थर्ड, टू रिप्लेस दी डॅमेज्ड सेल, जे काही शरीरातील पेशी असतील डॅमेज झालेला, खराब झालेल्या, अँड रिपेअर टिश्यूज, आणि जे काही टिश्यूज आहेत त्या काय करतं, ते रिपेअर करण्याचं म्हणजे दुरुस्त करण्याचं काम कोण करतं, तर न्यूट्रिशन करतं, नेहमी लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट बघा, फोर्थ, टू फाईट डिसीजेस. फाईट डिसीजेस म्हणजे काय, जे काही रोग आपल्याला अटॅक करणार असतील त्याच्याविषयी आपल्याला काय होती, प्रतिकार क्षमता वाढली जाते. कशामुळे, ऍज अ न्यूट्रिशन, आवश्यक असणारं न्यूट्रिशन आपल्या आहारात, रोजच्या जेवणात घेतलं तर हे काही आहेत, म्हणजे न्यूट्रिशन आपल्याला मिळू शकेल. त्यासाठी प्रत्येक दिवशी व्यवस्थित आहार, बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. नेक्स्ट बघा, ऑटोट्रॉपिक प्लांट. ऑटोट्रॉपिक झालेलं आहे. सम ऑर्गॅनिझम कॅन बी प्रोड्यूस देअर ऑन फूड. सम ऑर्गॅनिझम म्हणजे काही, जे काही जीव आहेत, हे तर काही सांगताना कुठले जीव असतील, ते कॅन प्रोड्यूस देअर ऑन फूड, ते स्वतःच अन्न काय करतात, स्वतः तयार करतात. प्रोड्यूस देअर ऑन फूड अँड दस नरिश देमसेल्व, आणि त्याच्या सहाय्याने ते स्वतःचही म्हणजे गरज भागवतात, बरोबर आहे. दिस इज कॉल्ड एज ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, तर स्वयंपोषी, जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. जे काही जीव आहे ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, काही जीव सजीव असतील, बरोबर आहे का. ऍज अ प्लांट, प्लांट मध्ये पण काही, सम प्लांट्स आर प्रोड्यूस देअर ऑन फूड, ऑल प्लांट डज नॉट प्रोड्यूस देअर ऑन फूड, हा पार्ट आपण बघणार आहोत याच पाठात, बघा. म्हणून सांगत आहे, सम तेवढ्यासाठीच वापरलाय शब्द, सम म्हणजे जे काही जे सजीव आहेत. ऍज अ प्लांट मध्ये सुद्धा काही प्लांट येतील, कॅन प्रोड्यूस देअर ऑन फूड, नरिश देमसेल्व, दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, त्याला स्वयंपोषी म्हणतात. हेटरोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे कोण येणार, आपण स्वतः येऊ शकतो, आपण स्वतः जाणं स्वतः तयार करतो का, नाही करत. आपण कशावर डिपेंड आहे, जे वनस्पतीने अन्न तयार केलेलं आहे त्याच्यावर आपण डिपेंड करतो, बरोबर आहे का. बघा ह्याचे डेफिनेशन काय सांगता येईल, हे सर्व तुम्ही लिहून काढायचं येलो चार्ट. सम ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस देअर ऑन फूड, दस, सॉरी, सम ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम, म्हणजे जे काही जीव आहे ते कशावर डिपेंड आहेत, अदर सजीवावर, म्हणजे दुसऱ्या सजीवावर, लाईक
प्लांट अँड अॅनिमल, प्लांटवर असतील किंवा अॅनिमल, काही जे म्हणजे मीट फिश खातात ते सुद्धा काय दुसऱ्यावर डिपेंड, अॅनिमलवर डिपेंड आहे, बरोबर आहे का? आणि प्लांटवर म्हणजे जे काही पालेभाज्या खातात ते प्लांटमध्येच येतात, आणि म्हणून ह्यांनी सांगितले काय, सम ऑर्गॅनिझम डिपेंड्स अपॉन अदर ऑर्गॅनिझम प्लांट्स ऑर अॅनिमल्स फॉर देअर फूड, म्हणजे स्वतःची गरज, अन्नाची गरज भागवण्यासाठी, दिस इज कॉल्ड एज हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन ऍज अ परपोषी, परपोषण म्हणलं जातं, बरोबर आहे का, परपोषी। हे सर्व लिहून काढायचं, आणि ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये फक्त मायक्रोन्युट्रिएंट मध्ये कुठले येतं आणि मायक्रोन्युट्रिएंट मध्ये कुठले येतं एवढंच लिहा, न्यूट्रिशन पॉइंट टाकून। नेक्स्ट बघा, आता फर्स्ट यातलं बघणार आहे, बघा ऑटोट्रॉपिक प्लांट ऍज अ फर्स्ट ऑफ द ऑटोट्रॉपिक टू पार्ट ऑफ द ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन, त्या दी फर्स्ट ऑफ द ऑटोट्रॉपिक प्लांट सी कॅन यू टेल हाऊ डू प्लांट प्रोड्यूस देअर ऑन फूड, म्हणजे हाऊ डू प्लांट म्हणजे जे काही प्लांट आहे ते स्वतःच अन्न कसे तयार करतात हे विचारले, बरोबर आहे का? ह्याचा आन्सर काय खालीच असणार आहे, कॅन यू टेल, बरोबर आहे का? बघा, प्लांट ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ, जे काही प्लांट आहे त्यांना कशाची गरज आहे, प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकालाच कशाची गरज असते, अन्नाची गरज असते, पण त्याच म्हणजे आपल्याला जशी गरज असते तशी प्लांटला सुद्धा काय त्यांच्या ग्रोथसाठी कशाची गरज आहे, फूडची गरज आहे, बट दे कॅन प्रोड्यूस देअर ऑन फूड, जे काही प्लांट आहे ते अन्न स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, बरोबर आहे, आपण करू शकतो का, ऍज अ नो, दे कॅन प्रोड्यूस देअर ऑन फूड विथ दी हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल, प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लिव्ज युझिंग वॉटर अँड न्यूट्रिएंट फ्रॉम दी सॉइल, कार्बन डायऑक्साइड फ्रॉम देअर एअर, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज फोटोसिंथेसिस, हे प्रोसेसला काय म्हणलं जातं, फोटोसिंथेसिस। बघा बघा, मी आकृती काढली म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया कशी होईल ते समजण्यासाठी, बघा काय करता अगोदर, प्रत्येक वनस्पतीला वाढीसाठी कशाची गरज आहे, त्यांची वाढ होण्यासाठी ऍज अ फूड, द कॅन प्रोड्यूस देअर ऑन फूड, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, कशाच्या साह्यानं, ऍज अ हेल्प ऑफ सनलाइट, बरोबर आहे का, विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल, क्लोरोफिल हे कुठं असतं, हे काही छिद्राचा भाग असतात, छोटे छोटे छिद्र असतात प्लांटमध्ये, प्लांटच्या लीपमध्ये, त्या प्लांटचे क्लोरोफिल घेतात आणि फूड देअर लिव, ते फूड कसे तयार करतात, सनच्या साह्यानं ह्या प्लांटमध्ये, प्लांटच्या लिव्ज मध्ये तयार करतात। बघा, हे जे काही सन आहे सनच्या सहाय्याने हे कोण ऍबसॉर्ब करतं, ऍज अ लीप ऍबसॉर्ब करतं, आणि त्याच्यात काय प्रेझेंट असतो, क्लोरोफिल, एवढं लक्षात ठेवा, जो काही प्लांटचा ग्रीन भाग दिसतोय त्या स्टेम जो थोडा ठराविक असतो परत ब्राऊन मध्ये होत जातो, पण जेव्हा ती कवळी असतो तेव्हा त्याचा ग्रीन मध्येच भाग असतोय, आणि ज्या प्लांट मध्ये ग्रीन भाग असतोय ऍज अ प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल, ऍज अ हरित द्रव्य, आणि त्याच्या सहाय्याने ते काय करतात, जे काही सनचे रेज आहेत, किरण आहेत, हे जी किरण आहेत ते काय करतात, ते ऍबसॉर्ब करतात छोट्या छिद्राच्या सहाय्याने। नेक्स्ट बघा, प्लांट मेक देअर ऑन फूड देअर लिव्ह युझिंग वॉटर, आणि त्याचबरोबर काय करतात, ह्याच्यामध्ये जे वॉटर आहे, वॉटर असेल परत मिनरल्स, म्हणजे काही सॉइल मध्ये सुद्धा खनिजे असतात, बरोबर आहे, मिनरल्स अँड साल्ट्स, हे काय करतात, हे रूटच्या साह्याने ऍबसॉर्ब करतात ऑफ दी सॉइल युझिंग वॉटर न्यूट्रिएंट आणि सॉइल दी कार्बन डायऑक्साइड फ्रॉम दी एअर, जी काय हवा येत असते, बरोबर आहे, या हवेच्या साह्यानं ही जे काही लीप आहेत, लीप काय करतात, जी काय हवेत जे काही प्रेझेन्स कार्बन डायऑक्साइड, ते काय करतं, हे लीप ऍबसॉर्ब करतं, काय ऍबसॉर्ब करतं, कार्बन डायऑक्साइड, बघा कार्बन मीन्स सी आणि डाय मीन्स टू, ऑक्साईड, ऑक्साईड मीन्स ओ आणि डाय म्हणजे दोन, हे झालेलं आहे अगोदर, कार्बन डायऑक्साईड घेतं, त्याचबरोबर काय करतं, ऑफ द एअर दिस प्रोसेस, आणि त्याचबरोबर ऑक्सिजन जो वायू आहे याच्यात जो प्रेझेन्स ऑक्सिजन आहे तो काय करतं, बाहेर टाकतं, सॉरी, हे बाहेर टाकलं जातं, हे आत घेतलं जातं, म्हणजे ते शोषण करतं छोट्या छोट्या छिद्राच्या साह्यानं, पर त्याचा स्टेम जर भाग असेल तर छोटे छोटे जी छिद्र असतात लीपमध्ये क्लोरोफिलच्या साह्याने, ते काय करतात, कार्बन डायऑक्साइड ऍबसॉर्ब करतात, ऑक्सिजन वायू बाहेर टाकला जातो, आणि ही जी प्रोसेस घडते,
या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं? फोटोसिंथेसिस. बघा, कार्बन डायऑक्साइडच्या सहाय्याने लीफ मध्ये जो क्लोरोफिल प्रेझेंट आहे त्याच्या सहाय्याने प्लांट फूड प्रोड्यूस करण्यास तयार होतात. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड वायू ऍब्सॉर्ब करतात आणि ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. त्याचबरोबर वॉटर मिनरल साल्ट सारखे जे फ्रॉम आहेत जे वायू आहे ते न्यूट्रिएंट ते घेतात, बरोबर आहे का, मुळाच्या सहाय्याने. आणि त्याच्या सहाय्याने त्यांची काय होते, ग्रोथ होते, बरोबर आहे का. नेक्स्ट बघा, फोटोसिंथेसिसची प्रक्रिया कशी होते ऍज अ रिएक्शनच्या सहाय्याने. बघा, द एअर मध्ये प्रेझेंट असलेलं काय घेतं प्लांट, कार्बन डायऑक्साइड, बरोबर आहे का. त्याचबरोबर काय घेतं, म्हणून त्याच काय घेतलं जातं, त्याचबरोबर ते ना वॉटरही घेतं. आणि त्याचबरोबर कोण मारा करतं, सनलाइट. आणि त्याच्या पानामध्ये प्रेझेंट असणार काय, क्लोरोफिल. लक्ष देऊन बघा, बघा व्यवस्थित लक्षात येत नाही. आणि त्याच्यापासून काय होतं, जेव्हा कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर घेतात, आवश्यक असणारे न्यूट्रिएंट घेतात, सनलाइट घेतात, त्याचबरोबर क्लोरोफिल घेतात, आणि त्याच्यापासून काय तयार होतं, अन्न तयार होतं, बरोबर आहे का. ॲज अ फूड, फूड मला काय म्हणलं जातं, ग्लुकोज, शर्करा. आणि जो ऑक्सिजन वायू आहे तो काय करतात, बाहेर टाकला जातोय. बघा, प्लांट मधली प्रोसेस आहे, बरोबर का, फोटोसिंथेसिसची. आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो, पण प्लांट जे आहे ते कार्बन डायऑक्साइड घेतात आणि सॉइल मध्ये प्रेझेंट झालेलं वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतात. आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं असणार क्लोरोफिल लीव्ज मध्ये असतात, बरोबर आहे का, लीव्हच्या सहाय्याने ते सनलाइट घेतात आणि त्याच्यापासून ते काय करतात, फूड तयार करतात. आणि ऑक्सिजन जो काही वायू आहे तो बाहेर टाकला जातो. आता रिएक्शन बघा, कार्बन झाला गेल्या वर्षी मी सांगत होते सी डायऑक्साइड, डाय म्हणजे काय, दोन, आणि ऑक्साइडच काय, ओ, आणि डाय मीन्स दोन, मोनो डाय ट्राय झालंय. प्लस वॉटरचा फॉर्म्युला माहितीये, हायड्रोजन डायऑक्साइड, हायड्रोजन ऑक्साइड आहे वाटतं, हायड्रोजन ऑक्साइड H2O. आणि हाय असे ना सनलाइटच्या मदतीने घेतात, फक्त आपण ते जर रेणूसूत्र लिहिले, सन लाइट, सनलाइट आणि त्याच्यात प्रेझेंट असणार लीफ मध्ये क्लोरोफिलच्या सहाय्याने ते काय घेतात, सनलाइट घेतात. त्याच्यापासून काय तयार होतं, बघा, फूडचं काय फॉर्म्युला आहे, C6 म्हणजे ग्लुकोजचा, C6 H12 O6 प्लस ऑक्सिजन म्हणजे O2. आता बघा, हा फॉर्म्युला ऑलरेडी तयार असतो, म्हणजे ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे हा, कार्बन डायऑक्साइड हा फॉर्म्युला आहे, वॉटरचा हा फॉर्म्युला आहे, आणि त्याच्यापासून फूड तयार होतो. ग्लुकोजला C6H12H6 असतं, पण इथं रिएक्शन काय बघायची आपल्याला, मॅनेज झाली का बघायची. बघा, सी किती आहे तिथं, लिहून घ्या, कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन, बरोबर आहे का, कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन दोन्हीकडेही सारख्या प्रमाणात पाहिजे. त्याच्यासाठी मी व्यवस्थित लिहिले, कसं मला समजावून लिहिले, मला समजावून म्हणून नाही लिहिलं. बघा, ऑक्सिजन एस कार्बन किती आहेत, बघा इथं एकच आहे, बरोबर आहे का. परत ऑक्सिजन किती आहेत, इथं दोन आणि इथला एक, तीन काय नसतोय म्हणजे एक म्हणजे असतोय, बरोबर आहे का, तीन. आणि हायड्रोजन किती आहेत, दोन आहे. तर इकडं कार्बन ऑक्सिजन आणि हायड्रोजन बघायचे, दोन इकडे सेम करायचे आपल्याला, इथं सहा, दुसरीकडे कार्बन आहे का, नाही, सहा. परत हायड्रोजन किती आहेत, 12. परत ऑक्सिजन, सॉरी हे हायड्रोजन आहेत 12. परत ऑक्सिजन किती आहेत, 6, 2, 8. म्हणजे मॅनेज होईल का, नाही होणार, त्याच्यासाठी दोन्ही सेम करून घ्यायचं. बघा, इथं जर 6 घेतलं आणि इथं किती घेतलं, 6 घेतलं, बरोबर आहे का, 6 × 2 = 12. म्हणजे असा घेताना गुणाकार असतो, समजेल हळूहळू. आणि कार्बन किती झाले, इथे 6 झाले, ऑक्सिजनची संख्या इथले 2, हे गुणाकार येतोय, 6 × 2 = 12, इथले 12 आणि इथला इथले 6, इथं 6, 6 1 6 6 6 म्हणजे किती झाले, 18.
आणि हायड्रोजन किती झाले, सहा दोन्ही इथं पण 12 झाले हायड्रोजन, 6, 18 आणि 12 झाले. इथं बघा आता कार्बन इथं बरोबर झाले 6, 6. आता ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन किती आहेत इथं 18 आहेत आणि इथे किती आहेत 8 आहेत, बरोबर का? म्हणून इथं 6 दिलं, 6 2 12 12 आणि इथले 6 म्हणजे 18 झाले आणि हायड्रोजन 12 म्हणजे आपली रिएक्शन आहे ती काय झाली, इक्वल झाली. दोन्हीकडेही इक्वल झालं पाहिजे, बरोबर आहे. हे इक्वल आणि ह्याच्या बरोबर हे आलं पाहिजे म्हणून हे मॅनेज केलं, समजेल. पुढे बघा, प्लांट कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. प्लांट बघा कशात रूपांतर होतं, लाईट एनर्जी. लाईट एनर्जी म्हणजे काय, प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होते अँड स्टोर इट द फॉर्म ऑफ फूड. आणि ते काय करते, ऊर्जा अन्नाच्या रूपात काय करते, स्टोअर काय ते स्वरूपात म्हणजे साठवून ठेवली जाते, स्टोअर केली जाते. वॉटर मिनरल्स अँड साल्ट आर ऍब्सॉर्ब बाय दी रूट ऑफ दी सॉइल. जे काही रूट आहेत सॉइल मधले ते काय करतात, ऍब्सॉर्ब वॉटर मिनरल्स आणि साल्ट जे काय आहे ते काय करतात, शोषून घेतात. ऍब्सॉर्ब म्हणजे काय, शोषून घेणे. द स्टेम ट्रान्सपोर्ट देम दी टू दी लिव्ह. स्टेम काय करतं, जो स्टेमचा भाग आहे, दुसरी आकृती, जो स्टेम आहे तो स्टेम काय करतोय, पूर्ण जे काही त्यांचं जे ग्रोथ आहे त्या पूर्ण ग्रोथ मध्ये ते काय करतं, बॉडीला त्याच्या आवश्यक असणार जे काही रूटने घेतलेलं आहे ते स्टेमच्या सहाय्याने पोहोचवलं जातं लिव्ज पर्यंत. लिव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग कॉल्ड स्टोमाटा थ्रू विच दे टेक इन दी CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड, बरोबर आहे का, फ्रॉम दी एअर. म्हणजे ह्याचं जर तुम्ही मायक्रोस्कोपिक खाली बघितलं तर स्टोमाटा सारखा हा जो भाग दिसतोय तो काय दिसेल, जो काही इथे सूक्ष्मजीव आहे त्याच्या सहाय्यानं बघा ते काय करतात, हवेत असणारा जो कार्बन डायऑक्साइड CO2 प्रेझेंट आहे तो काय करतात, ते ऍब्सॉर्ब करून घेतात. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन दी लिव कंटेन क्लोरोफिल. क्लोरोप्लास्ट प्रेझेंट कशात असतो, लिव्ज मध्ये असतोय, त्यालाच काय म्हटलं जातं, कंटेन हरितद्रव्य म्हटलं जातं. विच ऍब्सॉर्ब सनलाईट. आणि ते काय करतं, जे काही सूक्ष्मजीव आहेत बरोबर आहे क्लोरोफिल, ते काय करतं, हवेतील असणारा सनलाइट ऑब्सर्व करतं, त्याचबरोबर हेल्पिंग टू कन्वर्ट, त्याचं रूपांतर कशात करतं, कार्बन डायऑक्साइड मध्ये आणि वॉटर इंटू फूड. आणि वॉटरच्या मदतीनं अन्न तयार करतो, ऑक्सिजन गिवन आउट. आताच बघितलंय तीच प्रोसेस आहे सगळी, गिवन आउट. गिवन आउट म्हणजे काढून टाकला, फेकून दिला जातो, काय तर ऑक्सिजन बाहेर फेकून दिला जातो. ऑक्सिजन गिव डाऊन दिस प्रोसेस, ऑक्सिजन बाहेर फेकतात. बिसाइड लिव्ह फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस सम अदर पार्ट लाईक ग्रीन स्टेम. म्हणजे बिसाइड लिव्ह पाना बरोबरच, पानामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया बघितली आपण, ते छोटे छिद्रे असतात क्लोरोप्लास्टच्या मदतीनं हवेत असणारे सूक्ष्मद्रव्ये सहाय्याने काय घेतात, सेवळ सेवळ. पण ह्याच लिव्ह बरोबर फोटोसिंथेसिसची प्रक्रिया अजून कशात होते, ऍज प्लेस अदर पार्ट ऑफ ग्रीन स्टेम. जर तुम्ही कॅक्टसचं बघितलं, कॅक्टस स्टेम ग्रीन असतं, त्याला लिव्ह प्रेझेंट असतात का, नसतात, बरोबर आहे का. मग ते स्टेमच्या सहाय्यानं असे बरेचसे जे आहेत, बरं, आयबेस्किया म्हणजे बाबळाची झाड जी आहे ती सुद्धा काय करतात, जे काही स्टेमच्या सहाय्यानं फोटोसिंथेसिसची प्रक्रिया घेतात, म्हणजे त्यांच्या सुद्धा काय हरितद्रव्य आहे, जो काही हिरवा भाग दिसतो एवढं लक्ष ठेवा, त्याच्यात क्लोरोफिल प्रेझेंट असतो. थँक्यू. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट लेक्चर ऑफ ट्रान्सपरंट सिस्टीम इन प्लांट ॲज अ